आज एनसीपी युवा कांग्रेस नागपुर शहर ने राकांपा नेता और सांसद सुप्रिया सुले के खिलाफ बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटिल द्वारा की गई अपमानजनक टिप्पणी का विरोध किया। 3:15 बजे युवावती प्रदेश अध्यक्ष पूनम रेवतकर इनके नेतृत्व में राकांपा के नगर अध्यक्ष श्री दुनेश्वर पेठे के मार्गदर्शन में पार्टी कार्यालय गणेशपेठ से मोक्षधाम घाट तक सांकेतिक अंतिम संस्कार जुलूस निकाला गया। इस समय कई कार्यकर्ता उपस्थित थे। चंद्रकांत पाटिल यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रियाताई सुळे यांना असं म्हटलं की तुम्ही मसनात जा आणि घरी बसून स्वयंपाक करा, तर नक्कीच एका महिलेला अपमान वाटेल असं वक्तव्य करण्याअगोदर त्यांनी 10 वेळा विचार करायला पाहिजे होतं की तुम्ही पण एका प्रतिष्ठित पदावर बसलेले आहेत, तुम्ही भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आहेत, तर प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला हे शोभत नाही की तुम्ही कुठल्याही महिलेबद्दल असं बोलावं। आणि महिला खास करून आमच्या संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे असतील तर नक्कीच महाराष्ट्रातील कुठलीही युवती पदाधिकारी आणि कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हे खपवून घेणार नाही। आणि नक्कीच म्हणणं एवढंच नाही आहे की तुम्ही सुप्रियाताई सुळे किंवा कुठलीही महिला असेल, तुम्ही महिलांबद्दल बोलण्याअगोदर आपली जीभ जी आहे ना ही सांभाळून वापरावी, एवढंच म्हणणं आहे। आणि दुसरी गोष्ट, ही जी शवयात्रा आज आम्ही काढली आहे पक्ष कार्यालय ते मोक्षधाम दहन घाट इथपर्यंत, तर जे तुम्ही म्हटलं आमच्या सुप्रियाताईंना की तुम्ही मसनात जा, तर मसनात आज कोण आलेलं आहे तुमच्या एका वक्तव्यामुळे हे सगळ्यांना दिसून पडतं आहे। आणि फक्त नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत। आणि पुढच्या वेळेस जर असं कुणीही आमच्या नेत्यांबद्दल किंवा कुठल्याही महिलेबद्दल असं बोललं तर नक्कीच कुठलीही महिला हे खपवून घेणार नाही आणि याच्यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करू। मी युवती अध्यक्ष पूनम रेवतकर नागपूर शहर। VKB न्यूज के लिए कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ वैदेही चौहान की रिपोर्ट।